या होत्या राज्यातल्या घडामोडी. आता पाहूयात देश विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी झटपट. कोळसा घोटाळ्या प्रकरणी सीबीआय चौकशीला तयार असल्याचं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलंय. रशिया आणि चीन दौऱ्यावरून परतत असताना विमानात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रकरणात लपवण्यासारखं काहीच नसल्याचंही त्यांनी सांगितलं. चीन आणि भारतादरम्यान असलेल्या सीमावादावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलंय. पंतप्रधानांनी चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपण इतिहासाच्या आधारे नव्हे तर भविष्याचा विचार करून संबंध सुधारण्यावर भर दिला पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले. पाकिस्तानच्या सीमेवरून घुसखोरी कशी होते याची दृश्य आम्ही झी मीडियावरून एक्सक्लुसिव्ह दाखवली आहे. रात्री अंधाराचा फायदा घेऊन भारताच्या सीमेत पाकिस्तानकडून घुसखोरी होत असल्याचा भयान वास्तव समोर आलाय. दिवसादारांना रबर बांधायचा आणि रात्री घुसखोरी करायची हा प्रकार पाकिस्तानकडून सुरू आहे. अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा पाकिस्तानात सुरू असलेला खटला पुढे का सरकत नाहीये असा सवाल ओबामांनी केला आहे. तसंच जमात उद्दवाचा दहशतवाद, भारतात होत असलेली घुसखोरी यावर कारवाई करायलाही ओबामांनी बजावला आहे. राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीबाबत खळबळजनक विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय. मुझफ्फरनगरमधील दंगलीत जखमी झालेल्या लोकांच्या संपर्कात आयएसआय असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. भारतीय गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. आसाराम बापू यांच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. अहमदाबादमध्ये 2 मुलांच्या हत्येप्रकरणी त्रिवेदी समितीनं आसाराम यांना क्लीन चीट दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या आमदारानं आपली अश्लील सीडी तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. सत्यनारायण पटेल असं सीडी प्रकरणातील आमदाराचं नाव आहे. त्यांनी स्वतःच्या पुतण्यावर अश्लील सीडी तयार केल्याचा आरोप केलाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.